ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी बघूया. नाशिकमध्ये सलग तिसऱ्या दिवशी 45 वर्षांवरील नागरिकांसाठीचं लसीकरण बंद आहे. 18 ते 44 या वयोगटातल्या नागरिकांसाठी मात्र लसीकरण आज सुरू आहे. 44 वर्षांवरील नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे. ऑनलाईन नोंदणीधारक पात्र लाभार्थ्यांना यासंदर्भात मेसेज केला जातो आहे. गर्दी टाळण्यासाठी फक्त मेसेज आलेल्यांनीच यावं हे देखील आवाहन केलं जात आहे. अधिक माहिती यासंदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर. प्रशांत, काय नेमकी माहिती आहे? अजय, आपल्याला माहिती की कोविशिल्ड असो की कोवॅक्सिन, या लसींचा प्रचंड मोठा तुटवडा हा सगळ्याच ठिकाणी आहे. नासिकमध्ये 2.5 लाख लसींची मागणी असून सुद्धा आलेला साठा अत्यंत तुटपुंज आहे. जिल्ह्यातले अनेक केंद्र तर बंद पडलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये एक मेला जी प्रतिकात्मक सुरुवात केली होती की अबव्ह 18, तर तोच काहीच्या गेल्या 3 दिवसापासून जर का आपण बघितलं तर अबव्ह 45 नागरिकांसाठी लसीकरण बंद करण्यात आलंय. कारण 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी हे लसीकरण सुरू करण्यात आलेलं आहे, पण ते सुद्धा कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये. कसं आहे की ज्या प्रकारे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणी झाल्याचा एक मेसेज येतो, तो मेसेज बघूनच लोक गर्दी करतात, पण तशा प्रकारे होऊ नये. ज्यांना पात्र वेळेचा की या तारखेला इतक्या वाजता या केंद्रावर तुम्ही लसीकरणासाठी तुम्ही येऊ शकता, हा तुम्हाला वेळ दिली अशा प्रकारचा मेसेज असेल, त्याच लाभार्थ्यांनी लसीकरण करण्यासाठी केंद्रावर यावं अशा प्रकारचं आवाहन केलं जात आहे की यामध्ये होणारी गर्दी टाळायची आहे, सोशल डिस्टन्सिंगचा पज्जा उडतोय तेही टाळायचं आहे. वेगवेगळ्या प्रकारे प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे संसर्ग रोखण्यासाठी आपल्याला काम करता येईल याची खबरदारी घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण सगळ्यात मोठा केओस हाच आहे की लसीकरण केंद्र झपाट्याने बंद होत आहे, कारण लसींचा साठा योग्य तो येत नाहीये आणि याचमुळे आता फक्त निर्बंध 18 ते 44 इतकेच मर्यादित करण्यात आलेले आणि अबव्ह 45 किंवा ज्येष्ठ नागरिक यांचं लसीकरण सलग तिसरा दिवस आहे आज बंद करण्यात आलेलं आहे. अजिंक्य प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. यानंतर